नमस्कार, गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकांचा आता बिगुल वाजलेला आहे आणि एकूणच त्या अनुषंगानं एक एक पायरी आता पुढं सरकत चाललेलं आहे नगरसेवकांच्या दावेदारांपर्यंत. सातारा शहरामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं नगरसेवक कसा असावा हा गुरुच्या बातम्यांचा विशेष कार्यक्रम आपण आता सुरू करत आहोत. या कार्यक्रमामध्ये साताऱ्यातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत, युवकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत, एकूणच नगरसेवक कसा असावा याबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं आहे तर जाणून घेऊयात. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत युवा सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, ज्यांचं सामाजिक कार्यात चांगलं योगदान आहे. माझ्या या कार्यक्रमामध्ये पहिला तुला असा प्रश्न आहे की नगरसेवक कसा असावा. मला वाटतं की पहिल्यांदा ज्यावेळेस आपण नगरपालिकेत निवडून जातो, एखादा नगरसेवक निवडून जातो, तर माझ्यासारखा एखादा तरुण नगरसेवक नगरपालिकेच्या सभागृहात गेला तर प्रशासनाची माहिती असली पाहिजे. प्रशासनाचे प्रभाग किती आहेत, आपल्या प्रभागात, आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या प्रभागात काम करण्यासाठी कुठल्या विभागाकडून कुठली मंजुरी आणायची, कुठला विषय कसा मंजूर करून घ्यायचा आहे, अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून ती कामं मार्गी कशी लावायची, बजेट कसं मंजूर करून आणायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवकाला माहिती असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट ही नुसती जाहिरातबाजी करून, भंपकपणा करून आणि पैशाचा म्हणजे पैशाचा काय म्हणतो त्याला आव आणून काही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत, अगदी प्रभागातल्या प्रत्येक माणसापर्यंत, घराच्या उंबरट्यापर्यंत नगरसेवक म्हणून माझी पोच असली पाहिजे. प्रत्येक माणसाच्या घरात काय प्रॉब्लेम चालले आहेत किंवा त्याला कुठल्या अडचणीत माझी गरज आहे हे मला माहिती असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रभागाचा नगरसेवक हा उच्च शिक्षित, चांगला, समजदार, संयमी, अभ्यासू आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा असला पाहिजे. मला एक सांग की तू आता सांगितलंस की नगरसेवक हा सर्वांना आपला वाटणारा असावा. खऱ्या अर्थानं तो आपला वाटण्यासाठी त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचे त्याची गुणवत्ता असणं गरजेचं आहे या संदर्भात काय सांगतो? त्या परिसरातल्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन प्रभागाचा विकास करण्याची मानसिकता आणि तयारी असली पाहिजे. इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर प्रभागाचा विकास हा निश्चित होतो, सर्वसामान्य लोकांचा विकास हा निश्चित होतो. जनसंपर्क किती महत्त्वाचा आहे नगरसेवक होण्यासाठी, नागरिकांसोबतचा जनसंपर्क असणं किती महत्त्वाचं असं तुला वाटतं? मला वाटतं की सगळ्यात पैसा तुम्ही किती ओतला नाही ओतला ह्याला फरक पडत नाही, तुमच्याबरोबर सर्वसामान्य लोकांचं मतं किती आहेत, म्हणजे सर्वसामान्य लोक तुम्हाला मानतात किती, तुम्ही त्यांच्याबरोबर किती ओळख फॅमिली आहात, ओळख आहे तुमची, आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीची तुमची तळमळ किती आहे. म्हणजे एखादा माणूस आला तर त्याला विश्वासानं एक दिवसात नाही प्रश्न सुटला, त्याची समस्या नाही निराकरण झाली, पण पुढच्या 2 दिवसात तरी ती होईल असा विश्वास प्रभागातल्या नागरिकांना आपल्याविषयी वाटला तर मला वाटतं की नगरसेवक, म्हणजे एक आहे की सर्वसामान्य लोकांचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. मुख्यानं शिक्षण हा मुद्दा किती महत्त्वाचा वाटतो नगरसेवक होण्यासाठी? खूप जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण बऱ्याच वेळा प्रभाग ज्यावेळेस सातारा नगरपालिकेचं सभागृह असेल किंवा कुठलाही सभागृह असेल तर तिथं अभ्यासूपणे मुद्दे मांडणारा माणूस पाहिजे, समस्या मांडणारा माणूस पाहिजे, आणि कायद्याचं ज्ञान असणारा माणूस, उच्च शिक्षित माणूस जर असेल तर मला वाटतं की बजेट आहे, मंजुरी विषयाची मंजुरी कशी करून घ्यायची हे विषय आहेत, त्याच्यानंतर टेक्निकल बाबी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान ज्याला आहे ना, मला वाटतं शिक्षित माणूस ह्याला, ह्याचा प्रभाव खूप पडतो. बोलणारा माणूस पाहिजे, समजून घेणारा माणूस पाहिजे, आरेरावी करून अधिकाऱ्यांवर किंवा सर्वसामान्य लोकांवरती प्रश्न मार्गी लागत नाहीत, उलट नुकसान प्रभागाचं होतं आणि इमेज पण खराब होते नगरसेवकांची. त्यामुळं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, संयमपणानं बोलणं, आपले मुद्दे मांडणं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर नागरिकांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवणं. मला वाटतं की आदर्श आणि सुशिक्षित युवक जो आहे आत्ताचा, तो ह्या सगळ्या गोष्टी करतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचं नेमकं कामकाज कसं चालतं, त्याच्यामध्ये किती विभाग असतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचं कामकाज मुळात हे असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधले जे प्रशासन आहे, नगरसेवक आहेत, लोकनियुक्त निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांचं की आपलं शहर चांगलं आणि व्यवस्थित कसं राहील आणि आपल्या शहरातले प्रॉब्लेम जे आहेत ते कसे सोडवले जाते, शहर स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण कसं राहील, आल्हाददायी वातावरण कसं राहील आणि एकूणच शहरातलं जे काही व्यवस्था आहे ती सुरळीत कशी चालेल, मग ते आरोग्याची असेल, पाण्याची असेल, लाईटीची असेल, रस्त्यांची असेल, दळणवळणाची असेल, करमणुकीची असेल, जे जे काही विषय महत्त्वाचे आहेत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं, त्या
ते सगळे विषय कसे चांगल्या प्रकारे मार्गी लागतील आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत यासाठीच एक चांगलं प्रशासन असणं गरजेचं असतं. मला सांग की प्रामुख्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज करत असताना वाढतं आता शहरीकरण आहे, एकूणच लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं असता आणि शहर आता हद्दवाढ सारखं एक विषय आपल्याकडे आता झालेलं आहे की ह्या नागरीकरणाच्या सगळ्या सोयीसुविधा होत असताना प्राधान्याने कोणत्या गोष्टी क्रमप्राप्त आहेत? मला वाटतं सातारमध्ये हद्दवाढ झालेली आहे आणि हद्दवाढीमध्ये जवळजवळ 6 प्रभाग वाढलेले आहेत, आता 25 प्रभाग झालेले आहेत आणि 50 नगरसेवक असणार आहेत. आत्ता हद्दवाढीमध्ये आलेली लोकसंख्या आणि हद्द शहराच्या आजूबाजूला जे उपनगर आहेत त्यांची पण लोकसंख्या आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल, कारण आज न उद्या ते पण सातारा शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीत येणार आहेत. त्यामुळे जसं तुम्ही म्हणाला पार्किंगची सुविधा बोंबाबोंब आहे आपल्या साताऱ्यात आणि त्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अनधिकृत बांधकामाची तर म्हणजे त्याच्यावर तर कोणच बोल, अतिक्रमण जे आहे अतिक्रमणं खूप फोफावलेले आहेत, त्याच्यावरती प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी पण ह्याच्यावरती काम करणं गरजेचं. तर आत्ता मला वाटतं की पुढच्या 30-40 वर्षानंतर साताऱ्यामध्ये झपाट्यानं जो वाढतो आहे सातारा, नागरीकरण वाढतंय, घरं वाढणार आहेत, त्या दृष्टीनं मला वाटतं आरोग्याच्या सुविधा, रस्त्याच्या सुविधा, लाईटीच्या सुविधा, पोलीस स्टेशन जिथं जिथं रिक्वायर्ड आहेत, म्हणजे आमच्या शाहूपुरी पोलीस स्टेशनला एक स्वतःची जागा देणं, आमच्या शाहूपुरी पोलीस स्टेशनला खूप चांगल्या पद्धतीची बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं, कारण त्यांच्याकडं खूप मोठा एरिया आहे. तर जिथं जिथं गरजेचं आहे नागरिकांच्या दृष्टीनं जे ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या होणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचं मूळ काम हे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करून देणं असतं आणि प्रशासनाचा दुवा म्हणून लोकांचा सेवक अर्थात ज्याला आपण नगरसेवक म्हणतो तर त्याचं हे काम असतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक या तिन्हींचा जो मूळ धागा असतो की ज्याचं काम नगरसेवक म्हणून नागरिकांच्या मूलभूत गरजा, मूलभूत सोयीसुविधा शासनाच्या द्वारे पूर्ण करून देण्याचा सेवक म्हणून तो काम करत असतो, त्याचा जनसंपर्क तितक्या ताकदीचा असणं आवश्यक आहे, त्याच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता असणं आवश्यक आहे, त्याला त्याच्या प्रभागातली इत्यंभूत माहिती असणं अपेक्षित आहे, त्याच्या समस्यांची जाण त्याला असणं गरजेचं आहे आणि ती सोडवण्यासाठीची पोटतिडकीनं काम करण्याची हातोटी सचोटी आणि तो ध्यास त्याच्याकडे असणं अपेक्षित आहे. अशा अनेक गोष्टींवरती आत्ता आपला उहापोह झालेला आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये गणेश वाघमारे यांनी आत्ता सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी आपल्याला थोडक्यामध्ये नेमक्या पद्धतीनं नगरसेवक कसा असावा, त्याच्याकडं कोणत्या पद्धतीची गुणवत्ता असावी, त्याची शैक्षणिक अर्हता काय असावी, त्याचा जनसंपर्क कसा असावा, त्याला लोकांचे प्रश्न मांडण्यासाठीचं त्याच्याकडं स्वतःचं वैयक्तिक आकलन काय असावं, प्रशासकीय कामकाजाचा अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समित्या कोणत्या असतात, त्याचं कार्य काय असतं, त्याची रचना काय असते आणि नेमक्या पद्धतीनं आपण काय काम करायचे, अशा सर्व बाबींची माहिती असणारा खऱ्या अर्थानं नगरसेवक असावा, असाच सूर अशी चर्चा आज गणेश आणि आपले या गुरुच्या बातम्यांद्वारे आज आपल्यापर्यंत आपण पोहोचवू शकलेलो आहोत. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता एक शेवटचा प्रश्न गणेशला मी विचारतो की तुला काय वाटेल की नेमक्या पद्धतीनं तुला नगरसेवक व्हायचं आहे किंवा नगरसेवक बनायचं आहे, तर तुला असं काय वाटतं की साताऱ्यातल्या नेमक्या कोणत्या आघाडीमध्ये तुला स्थान मिळालं किंवा तुला कोणत्या आघाडीतनं स्थान मिळावं असं तुला वाटतं आणि त्याच आघाडीतनं काय मिळावं असं काय मागणी तुझी असेल, किंवा तुला असं वाटतं की नाही मला या आघाडीत किंवा या नेत्यासोबत मला काम करायला आवडेल आणि त्याच नेत्यासोबत काम करायला का आवडेल असं तुला वाटतं? सातारमध्ये आपण ज्यावेळेस सातारा शहराचा आणि जिल्ह्याचा विचार करतो आणि त्यातल्या त्यात पुन्हा नगरपालिकेचा, त्यावेळेस दोन्ही राज्यांचा चेहरा समोर येतो आणि मी साताराचा भूमिपुत्र म्हणून मला सन्माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल खूप सन्मान आहे, आदर आहे त्यांचा आणि आपले आमदार जे आहेत विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचाही मी सन्मान करतो आणि त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण हा आपले छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत आणि आपले लोकप्रतिनिधी आहेत, सातारा जिल्ह्याचं एक शान आहेत दोघं, पण त्यांचा सन्मान आहे. पण ज्यावेळेस नगरपालिकेचा विषय येतो आणि व्यक्ती म्हणून मला काहीतरी डिसिजन घ्यावा लागतो, त्यावेळेस मला वाटतं की
मी कारण मी जास्त फॉलो श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना करतो. कधी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे स्वतः जातीनं लक्ष घालून ह्या सगळ्या गोष्टी सातारा शहरातले जे काही प्रश्न असतात अगदी सर्वसामान्य जनता जरी प्रश्न घेऊन गेले तरी तो विषय मार्गी लागतो. तबक क्रमांक 8 जो आहे सात आकाशवाणी मतकर झोपडपट्टी आणि तामजाय नगरचा जो सगळा प्रभाग आलेला आहे तर या प्रभागामधून अनुसूचित जातीमधून मी गणेश वाघमारे इच्छुक आहे आणि मला वाटते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांचा जर आशीर्वाद मिळाला तर एक उच्च शिक्षित तरुण आमच्या प्रभागाला आत्तापर्यंत 40 वर्षात प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही. त्यामुळं उच्च शिक्षित तरुण तिथली जाण असणारा लोकांबरोबर जनसंपर्क असणारा आणि लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरवणारा आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांची कुठलाही म्हणजे त्यांनी जो टाकलेला विश्वास आहे त्याला कुठेही तडा न देऊ जाणारा मला वाटते माझ्यासारखा एक तरुण चेहरा त्यांना तिथं आहे. मला सांग की आता तुम्ही ज्या आकाशवाणी झोपडपट्टीचा उल्लेख केला की तिथं तुम्ही राहता काय नेमक्या पद्धतीनं आता सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून कामं झाली आहेत. सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून कामं आता होत आहेत, कामं होत राहतील, पुढं रस्त्याचं काम आहे, लाईटीचं काम आहे, होत राहतात, कामं सुरू आहेत. पण खासदार म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांनी केंद्राचा जो पंतप्रधान घरकुल योजना जी आहे तर मला वाटतं आमच्या आकाशवाणीला आत्तापर्यंत कोणी विचारतच नव्हतं लोकप्रतिनिधी. पण स्वतः जातीनं लक्ष घालून खासदार साहेबांनी आज 190 कोटीचा प्रोजेक्ट घरकुलांचा आणि आकाशवाणी मतकर आणि कुष्ठरोग झोपडपट्टी आहे तर इथल्या झोपडपट्टीमधल्या लोकांना हक्काचं घर पाहिजे, तिथं सोयीसुविधा पाहिजे, तिथल्या नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा पाहिजेत. ह्या सगळ्या सोयीसुविधांयुक्त 190 कोटीचा प्रोजेक्ट आहे. रस्ते, बंदिस्त गटर, लिफ्ट, चांगल्या बिल्डिंग, चांगली घरं, सगळ्या गोष्टी देण्याचं काम केंद्राची जी घरकुल योजना आहे पंतप्रधान आवास घरकुल योजना तर ही योजना आता तिथं त्याचं काम सुरू आहे आणि मला वाटतंय रस्त्याचा विषय मार्गी लागलेला आहे, पतदिव्यांचा विषय मार्गी लागला आहे, आरोग्याचा विषय मार्गी लागला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या हक्काचं घर आम्हाला आमच्या नागरिकांना आकाशवाणी मतकर झोपडपट्टी आणि कुष्ठरोगी झोपडपट्टीच्या नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे आणि हक्काचं घर देऊन देणारा माणूस आमच्यासाठी मसीहाच असणार आहे ना. आम्हाला आत्तापर्यंत 40 वर्षात कुणी बघितलेलं नाही पण आमच्या उदयन महाराजांनी आमच्यावरती लक्ष दिलं, आम्हाला आमचे प्रश्न समजून घेऊन आज आम्हाला जर एवढं मोठं घर देणार असतील जे काय असेल 350-400 कोण देणार होतं आपण आमच्या महाराज साहेबांनी लक्ष घातलं आणि सगळ्या म्हणजे मी आत्ता सांगतो की महाराज साहेब दिल्लीत जरी असले तरी त्यांचं लक्ष आकाशवाणीवरती असतं, मतकर झोपडपट्टीवरती असतं आणि मतकर झोपडपट्टी आकाशवाणी झोपडपट्टीमधले लोक कधी महाराज साहेबांना विसरत नाहीत कारण आमच्यासाठी ते देवच आहे. हे होते गणेश वाघमारे यांच्याशी आता आपण संवाद साधलात. नगरसेवक कसा असावा या गुरुच्या बातम्या या कार्यक्रमामधनं एक नवीन संकल्प आपण सुरू केलेला आहे. आजच्या पहिल्याच मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया या तरुण युवकांना आपल्याशी संवाद साधताना दिलेली आहे. यानंतर सातारा शहरातील विविध प्रभागांमध्ये आपण जाणार आहोत, विविध व्यक्तींशी, मान्यवरांशी, युवकांशी, महिलांशी, सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या मनामध्ये नेमका नगरसेवक कसा असावा या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये मी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील रणदिवेस गुरु तुमची इथं रजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या.